वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प तळेगाव पुणे येथून गुजरातमध्ये घेऊन गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित राष्ट्रवादी युवक काँग्रेस तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद पुनमगेट येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शिंदे सरकार आणि मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पळवल्यामुळे महाराष्ट्रातील युवक हा बेरोजगार झाला असल्याचा आरोप भारत जाधव, प्रशांत बाबर आणि श्रीकांत शिंदे यांनी केला. महाराष्ट्र राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार आल्याच्या नंतर आपल्या महाराष्ट्राच्या उन्नतीच्या बाबतीत त्यांनी अतिशय दुर्लक्ष करीत आहात असं महाराष्ट्रातल्या सर्व युवकांना वाटू लागलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये इतके युवक बेकार असताना त्यांना काम मिळणं अत्यंत गरजेचं होतं. अशा परिस्थितीमध्ये वेदांत मायक्रोफायनान्स ही ग्रुप महाराष्ट्रात असताना ते गुजरातमध्ये त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली पाठवून दिलं हे अतिशय महाराष्ट्राच्या बाबतीत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि दुर्दैवाची आहे. महाराष्ट्रातल्या सर्व युवकांना उपाशी मारायचं आणि शेजारच्या गुजरातमधल्या राज्यांना सुजलाम सुफलाम करायचा हा जो उद्योग या शिंदे सरकार आणि फडणवीस सरकारने चालू केलेला आहे त्या बाबतीत राष्ट्रवादी पक्षाचे युवक आणि राष्ट्रवादी पक्षाचे विद्यार्थी संघटना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निषेधाचं आंदोलन घेतलेलं आहे आणि राष्ट्रवादी पक्ष या सरकारचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असून महाराष्ट्राची भाकरी हे दोघं खातात आणि चाकरी मात्र गुजरातची करतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हे सर्व जनतेला आता कळू लागलं आहे. थोड्याच दिवसात याचं परिणाम या महाराष्ट्रामध्ये सर्व जनतेला दिसून येईल. उपाशी जर पडलं तर एक दिवस पडेल, दोन दिवस म्हणजे सातत्याने जर उपाशी राहिला तर ते गप्प बसणार नाहीत युवक आणि त्यांचे आई वडीलसुद्धा गप्प बसणार नाही, उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री वाटते आणि असं उद्रेक व्हावं हीच राष्ट्रवादी पक्षाची इच्छा आहे. या प्रसंगी ज्येष्ठ नेते सुधीर खरडमल, प्रमोद भोसले, आनंद मुस्तारे, ज्योती बागुंड, निशांत साळवे, अजित पात्रे, अभिषेक आव्हाड, बालाजी कवडे, सचिन नलवडे, गणेश पाटील, स्वप्नील जगताप, सुनीता रोटे, नलिनी चंदेले, लता फुटाणे आदींसह महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.